रश्मी शुक्लांविरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पुन्हा एकदा आरोपांचा आपटीबार फोडला. शुक्ला राज्यात पोलीस महासंचालक असतील तर राज्यात निवडणुका निष्पक्षपातीपणे होणार नाहीत असा आरोप करण्यात आलाय. शुक्लांवरून ऐन दिवाळीत सुरू झालेली ही राजकीय धुळवड पाहूया. रश्मी शुक्लांविरोधात काँग्रेसचे टीकेचे फटाके. शुक्लांना कधी हटवणार पटोलेंचा सवालाचा बॉम्ब. पटोलेंचे बॉम्ब महायुतीच्या नेत्यांची सुरसुरी. रश्मी शुक्लांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पुन्हा एकदा पक्षपातीपणाचा आरोप केला. निवडणुका जाहीर होण्याआधी राज्यात पाहणीसाठी आलेल्या पथकाकडेही तेव्हा मवियाच्या नेत्यांनी शुक्लांविरोधात तक्रार केली होती. आता पुन्हा एकदा पत्रक काढून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी रश्मी शुक्लांविरोधात फटाके फोडले. याआधी 24 सप्टेंबर आणि 4 ऑक्टोबरलाही काँग्रेसनं शुक्लांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती. त्याची आठवणही त्यांनी पत्रातून करून दिली आहे. या पत्रात म्हणण्यात आलंय, पश्चिम बंगाल झारखंडच्या पोलीस महासंचालकांविरोधात भाजपच्या मागणीनंतर तातडीनं कारवाई करण्यात यावी. महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना अजून हटवलं का नाही. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचे पोलीस महासंचालकांवर आरोप आहेत. विरोधी पक्षाला नाहक त्रास देण्याचं पोलीस आयुक्तांनी फरमान सोडलं होतं. पोलीस यंत्रणांकडून विरोधी पक्षातील नेते कार्यकर्त्यांची अडवणूक केली जायची, त्यांच्यावर दबाव आणला जायचा आणि धमक्याही दिल्या जायच्या. रश्मी शुक्लांकडून या आधी देखील विरोधी पक्षातल्या नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आले. भाजपकडून शुक्लांची पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आणि निवृत्तीनंतर नियमबाह्य कार्यकाल वाढवला गेला. शुक्ला पोलीस महासंचालक पदी असतील तर निवडणूक निष्पक्ष अशक्य असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. आमच्या सगळ्यांचे फोन ऐकले जात होते, आमच्या हालचालींवरती लक्ष ठेवलं जात होतं. अशा बाईंवरती गुन्हा दाखल झाला, निलंबित झाल्या आणि फडणवीस येताच त्यांना पुन्हा पदावर घेतलं, त्या निष्पक्ष असू शकतील का? या महाविकास आघाडीवाल्यांना महाराष्ट्राच्या डीजी रश्मी शुक्लांमुळे त्यांची रात्रीची झोपच उडालेली दिसते. कर नाही तो डर किस बात का? अगर काही चूक केली नसेल, निवडणूक अगर फार पारदर्शक पद्धतीने लढवत असाल, लोकशाही पद्धतीने लढवत असाल, तर मग एवढं घाबरता कशाला? आताच्या त्या महासंचालक आहेत पोलीस विभागाच्या श्रीमती रश्मी शुक्ला यांच्याबद्दल अशा पद्धतीनं कुठला पुरावा नसताना, कुठला संदर्भ नसताना केवळ त्यांच्यावर काहीतरी आरोप करायचे, त्याला हटवा म्हणायचं. निवडणूक आयोगाच्या हातामध्ये सगळी यंत्रणा आहे. संजय राऊतांकडे जर तसं काही पुरावे असतील तर ते द्या, ते निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांच्याकडे द्या, निवडणूक आयुक्तांच्याकडे द्या, तपासून घेतील ते लोक. रश्मी शुक्लांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. रश्मी शुक्ला या 1988 बॅचच्या IPS अधिकारी आहेत. नागपूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक, नागपूर पोलीस उपायुक्त, मुंबई दहशतवादी हल्ल्यावेळी केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वयक, त्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अशी महत्वाची पदं त्यांनी भूषवली. पोलीस महासंचालक मेडल, राष्ट्रपती मेडल, 2013 पोलीस मेडल हे त्यांनी पटकावलंय. मात्र त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली ती September 2020 पासून. फडणवीसांच्या काळात रश्मी शुक्ला गुप्तचर विभागाच्या आयुक्तपदी होत्या. September 2020 सिव्हिल डिफेन्स प्रमुख पदी त्यांची नियुक्ती झाली. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी त्या चर्चेत आल्या. रश्मी शुक्लांविरुद्ध फोन टॅपिंग प्रकरणी पुण्यात गुन्हाही दाखल आहे. February 2021 CRPFच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी त्यांची बदली झाली. January 2024 पासून महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी त्यांची नियुक्ती झाली. विरोधी पक्षांविरोधात केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणांचा वापर करते हा आरोप नेहमीच होत असतो आणि त्याचीच राज्यातली पुनरावृत्ती म्हणजे रश्मी शुक्लांसारखे अधिकारी हाताशी धरून विरोधी पक्षांची गळचेपी सुरू असल्याचा आरोप मविया नेते करत असतात. मात्र विरोधी पक्षाच्या आरोपानंतरही निवडणूक आयोगानं दखल घेतली का, शुक्लांना का हटवलं जात नाही, याचं उत्तर द्यावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.